प्रेक्षक हो, शर्मिष्ठा राऊत आज तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देणार आहे। तुमचा सीजन जरी दुसरा असला तरी आम्ही खूप जास्त भोग भोगलेत, ते भोग आम्हाला पुढच्या पूर्ण जन्मासाठी आणि पुढच्या 7 जन्मांसाठी पुरेसे आहेत। आमच्या इकडे जे होतं ना ते खिळे होते, खिळे। शर्मिष्ठा कोंबडी चांगले करते मला वाटतं। हाय, हॅलो, नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबस में तुमच्या सगळ्यांचं स्वागत। अभिनेत्री स्मिता गोंदकरनं तिच्या बिग बॉस मराठी मधल्या सगळ्या मित्रांसाठी मस्त असे गेट टुगेदर ऑर्गनाइज केलंय आणि आता आपल्यासोबत शर्मिष्ठा आणि अभिजीत आहेत। सो स्वागत तुमच्या दोघांचं, कसे आहात? मस्त, कमाल, कमाल। आता तिकडे पुष्कर काहीतरी म्हणत होता शर्मिष्ठा। नाही, असं काही नाहीये, अपवा अपवा। तुम्ही सगळे भेटताय आज तिन्ही सीझन, तुमचे ज्युनियर्स पण तुम्हाला आज भेटतील, किती एक्साइटमेंट। ऍक्च्युअली मी सिनियर आहे, इकडे ज्युनियर एक ज्युनियर आहे। मगाशीच आता काय म्हणतात, सुशांतनी एक आयकॉनिक डायलॉग फेकलेला आहे की शोले एकदाच बनतो, त्यामुळे आम्ही एक बार सेट करून ठेवलेला आहे आणि यस, आम्ही खूप खुश आहोत। आणि आता म्हणजे आय डोंट नो की पुढचे सीझन्स येतील, छान उत्तम खेळतील, पण आता तो कोणी हलवू शकेल का नाही मला माहिती नाही, पण आतापर्यंत तरी हल्ला नाही आहे। सीझन वाईज तू जरी ज्युनियर असला तरी तुमच्या दोघांची मैत्री खूप कमाल आहे। आमची मैत्री कमाल आहे आणि आमचा सीझन जरी दुसरा असला तरी आम्ही खूप जास्त भोग भोगलेत आमच्या सीझनला, ते तुम्ही पाहिले असतीलच। जेवढे यांना भोगायला नाही लागले कारण खूप ओळखीचे सगळे लोक होते तिथे, जे एकच आम्ही आयुष्यभराचं भोगलंय ना, ते भोग आम्हाला पुढच्या पूर्ण जन्मासाठी आणि पुढच्या 7 जन्मांसाठी पुरेसे आहेत। मस्त होतं एकदम। आम्ही आमच्याकडे पण असे काही लोक होते, आम्ही आपले जवळ करत, पण ते कसं स्वतःला टिकले लावायचे ना। आमच्या इकडे जे होतं ना ते खिळे होते, खिळे। सो त्या ह्याच्यात आम्ही सिनियर आहोत कारण भोग खूप जास्त भोगलेत आम्ही। आम्ही खेळ खेळायला शिकवलं मुळात की हा कसा आहे, याच्यात मैत्री होते, याच्यात नाती जोडली जातात, यात भांडणं पण होतात, पण पुन्हा आत आल्यानंतर कसं आपण एकोप्याने राहायचं आहे, बाहेर पडल्यानंतर ती दुश्मनी शिकलो नाही, दुश्मनी ठेवायची, एकोप्याने राहायचं कधी शिकलो नाही। गुड न्यूज दिली का? प्रेक्षक हो, शर्मिष्ठा राऊत आज तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देणार आहे। ब्रेकिंग का? गुड गुड न्यूज देणार आहे। क्षमा, आत्ता सांगितलंस मला, आम्हालाही माहित नाही। हो यार, माहित नाही, इथे मी डाएट करून करून बारीक व्हायचा प्रयत्न करते, वजन कमी करते आणि पहिले 3 महिने दिसत नाही पोट। पहिले 3 महिने खूप कृशी पौष्टिक खायला सांगितले। अच्छा, असं असेल रे, खायला सांगितले। काम चालू ठेव तू, पण ही एक गुड न्यूज आहे, तुम्हाला लवकरच ती सांगणार आहे, ती अनाऊन्स करणार आहे। तो बोलून बसलाय, आता मला माहित नाही आता हे किती जण किती खरं घेतील, आपण बोलूया त्यावर। थँक्यू सो मच पुष्कर, तुम्हाला ही न्यूज दिलीस त्यावर। सांगितलं होतं इथे पण कमाल आहे यार, तुमचे मैत्री इथेच मला कळत आहे। पण आता आज सगळेजण येणार आहेत, 1, 2 आणि 3 या तिन्ही सीझनपैकी कोणत्या व्यक्तीला भेटायला तुम्ही सगळ्यात जास्त एक्साइटेड आहात? आपण अभिजितचं उत्तर पहिले जाणून। मला मिनल शहाला भेटायला मला खूप आवडेल कारण मला तिचा खूप आवडत होता गेम, आणि मला विशालला पण भेटायला आवडेल कारण त्याचाही मला खूप आवडत होता। जय दुधाणेला भेटायला आवडेल। सो या तिघांना तर मला नक्की भेटायचं, बाकी पहिल्या सीझनचे सगळे जुने म्हातारे यांना भेटलेलो आहे मी, त्यामुळे हे सगळे माहिती आहेत मला। सिनियर म्हणजे काय माहिती का, म्हातारे। कोणाला भेटायचे एक्साइटमेंट, कोणाला मला मिनलला भेटायचं आहे आणि विशालला भेटायचं आहे मला, कारण ते दोघं ज्या पद्धतीने खेळलेत ना ते आउटस्टँडिंग होतं आणि खूप म्हणजे खरे खेळलेत ते आय थिंक जे जसे त्यांनी तिथे दाखवलं तसे ते असतील हे चेक करण्यासाठीच मला भेटायचं आहे त्यांना। पार्टी आहे म्हणजे डान्स गाणी धमाल सगळं आलं, तुमच्या दोघांना जर एकमेकांबद्दल कोणतं गाणं डीजेला प्ले करायला सांगितलं तुम्ही कोणतं गाणं प्ले कराल एकमेकांसाठी? तू अभिजितसाठी कोणतं? ॲक्च्युली मी जस्ट आता मी आणि तेजस ज्या वेळेला गाडीतून येत होतं तेव्हा एक गाणं लागलं, खूप जुनं आहे, आणि मी त्याला म्हणाले की म्हटलं या गाण्यावर मी आणि अभिने सोलापूरमध्ये एका इव्हेंटला डान्स केला होता आणि ते गाणं होतं ढिपाडी ढिपांग, त्यामुळे मी घरात सोपं काही करायला लागायचं नाही आणि त्याच्यावर आम्ही परफॉर्म केलं। सो मी येताना मी ते गाणं दोनदा ऐकलं आणि मी सगळे फुल म्हणजे जुन्या आठवणींमध्ये रमले होते, त्यामुळे मी म्हणेन की ढिपाडी ढिपांग। अभिजित, शर्मिष्ठा कोंबडी चांगलं करते मला वाटतं, कोंबडी चांगलं आणि कुठलाही डान्स ती कोंबडी सारखाच करते।
थैंक यू सो मच, खूप धमाल तुमच्याशी गप्पा मारून आणि मजा करा. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच.